बुलढाणा लोकसभा मतदार संघात 10 एप्रिलला मतदान होणार आहे। मतदानाची तारीख जवळ येते तसा प्रचाराचा वेगही चांगलाच वाढलाय। मतदारांच्या भेटी गाठींवरती यंदा भर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बुलढाण्यात राष्ट्रवादीचे कृष्णाराव इंगळे, शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि अण्णा हजारे पुरस्कृत अपक्ष उमेदवार बाळासाहेब दराडे यांच्या जोरदार लढत आहे। कृष्णाराव इंगळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सर्व स्टार प्रचारक येऊन गेलेत। त्याशिवाय ते गावागावात प्रचार यात्रा काढून मतदारांच्या भेटीही घेत आहेत। मतदारसंघातल्या 1250 गावांपैकी जवळपास 450 ते 500 गावांना त्यांनी भेटी दिल्या आहेत। काही गावांना भेटी देतो आणि त्या गावामध्ये जाऊन इथल्या लोकांना आम्ही मार्गदर्शन करतो। पक्षाची आमची बाजू जी असेल ती आम्ही त्या ठिकाणी मांडतो। अनेक गावामध्ये आम्हाला असं दिसून आलं की लोकांचा उत्साह हा दुर्दम्य उत्साह आहे आणि त्यावरून निश्चितच आमचा विजय हा होणार आहे। महायुतीकडून सेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे। महायुतीच्या एकाही मोठ्या नेत्याची इथे सभा झालेली नाही, मात्र प्रतापराव आणि स्थानिक नेते घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत। संपूर्ण मतदारसंघ फिरल्याचा दावाही त्यांनी केलाय। आतापर्यंत जवळपास मी 100% गावाशी आणि गावातल्या प्रत्येकाशी माझा संपर्क या ठिकाणी आतापर्यंत झालेला आहे। सकाळी 7 वाजतापासून तर रात्रीच्या 12-12, 1-1 वाजेपर्यंत सर्व गावामध्ये जाणं आणि कुठं एका घरी बसून लोकाला भेटायचं काम सोडून प्रत्येक गल्ली बोळात फिरून प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत जाऊन त्या लोकांचे आशीर्वाद घेण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। अण्णा हजारे पुरस्कृत अपक्ष बाळासाहेब दराडे अमेरिका रिटर्न आहेत। त्यांच्या प्रचारासाठी अण्णा हजारे, विश्वंभर चौधरी, माजी न्यायाधीश धर्माधिकारी यांनी प्रचार सभा घेतल्यात। त्यांना युवा वर्गाचा मोठा पाठिंबा मिळतोय। प्रत्येक गल्ली मोहल्ल्यात फिरतोय, डोअर टू डोअर व्हिजिट करतोय, तर सर्वसामान्य लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, तरुणांमध्ये, महिलांमध्ये खूप असा उत्कृष्ट प्रतिसाद आहे। लोकांना खूप मोठ्या आशा आहेत। लोकांना बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे। आत्ता जे सर्व उमेदवार पाहिलेत लोकांनी, त्याच्यामधून लोकांना एक नवीन आशा आहे हे तुम्ही बघताय। सर्व तरुण, या तरुणांना नवीन भारत पाहिजे, यांना परिवर्तन पाहिजे, यांना बुलढाण्याची अस्मिता जागृत करायची। बाळासाहेब दराडे यांच्या उमेदवारीनं राष्ट्रवादी विरुद्ध सेना यांच्यातल्या दुहेरी लढतीत तिसरा आलाय, त्यामुळे रंगत वाढणार हे नक्की। संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।